प्रेक्षक जनहो नमस्कार। चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे। धडा तिसरा, कार्यक्रम तिसरा, म्हणजे रीती भूतका। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला रीती भूतकाळाबद्दल माहिती मिळेल। रीती भूतकाळात क्रियापद चालवता येईल। रीती भूतकाळ भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती भूतकाळ असे म्हणतात। उदाहरण, माझे आजोबा मासे पकडत असत। चला आपण रीती भूतकाळात क्रियापद वेचणे पाहू। एकवचन अनेकवचन, मी फुले वेचत असे, तू फुले वेचत असे, तो फुले वेचत असे, ती फुले वेचत असे, ते फुले वेचत असे, आम्ही फुले वेचत असू, तुम्ही फुले वेचत असत, ते फुले वेचत असत, त्या फुले वेचत असत, ती फुले वेचत असत। आता खालील वाक्यांतील क्रियापदे पहा। राहुल सायकल चालवत असे। दीपिका लहानपणी उशिरा उठत असे। पूर्वी आम्ही रस्त्यावर खेळत असू। स्त्रिया नदीत कपडे धुवत असत। शिकारी जंगलात शिकार करत असत। चालवत असे, उठत असे, खेळत असू, धुवत असत, करत असत, ही सर्व क्रियापदे रीती भूतकाळात आहेत। प्रश्न, पुढील क्रियापदे रीती भूतकाळात चालवा। गाडी चालवणे, भाकरी भाजणे, पुस्तक वाचणे, शाळेला जाणे, निबंध लिहिणे। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला रीती भूतकाळाबद्दल माहिती मिळाली। रीती भूतकाळात क्रियापद चालवता आले। तेव्हा आजचा हा आमचा कार्यक्रम इथे संपत आलेला आहे। आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।